शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, दत्त कृषी बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजचा आपण विषय घेतलेला आहे की फायदेशीर पिके थंडीच्या सुरुवातीला, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुरुवातीला कोणती लावायची जेणेकरून आपला चांगला फायदा होऊ शकतो. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील सामान्यातल्या सामान्य तरुण शेतकऱ्यांना कृषी उद्योजक बनवायचा आहे. थोडा हा डायलॉग माझ्या सीमा भागातले जी लोकं आहेत कर्नाटकातले, तर ते म्हणतात आम्ही सोबत आहे, त्यामुळे थोडं हा डायलॉग मी आता थांबवत आहे. सगळ्यांसाठीच काम करायचं आहे आपल्याला, तेही आहेतच. माझं मराठी प्रादुर्भ म्हणजे माझं मराठी बोलणं चांगलं आहे आणि मराठी लोकांसाठी काम करायला मला खूप आवड आहे, त्यामुळे मी बोलत असतो. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मुद्दाम म्हणतो मी थंडीच्या सुरुवातीला आणि ऑक्टोबर नोव्हेंबर साठी आपण कोणत्या पिकाची निवड करावी जेणेकरून सांगतो. मी कोणताही ज्योतिषी नाही आहे किंवा कोणतं प्रेडिक्टेशन करण्याआधी थोडा मार्केटचा अभ्यास असतो. तर तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी मार्केटमधले बरेच मार्केटमध्ये सारखं जात असतो, ह्याचा अंदाज असतो. ह्याच्या आधी हा व्हिडिओ न बनवण्याचं कारण असं आहे की एकतर कोविड चालू होतं, प्रेडिक्टेशन काहीही करता येत नव्हतं की बाबा लाट येत एकामागोमाग एकामागो एक लाट येत होते, मार्केटचा अंदाज नव्हता, बरंच डिस्टर्बन्स होतं, त्यामुळं आपण तो रिस्क घेत नव्हतो. थोडं आत्ता काय झालेलं आहे की बाबा थोडा अजून मार्केटचा अभ्यास आणि थोडा अंदाज घेत आपण पुढं जात आहे, त्या भरोशा थोडा अंदाज घेऊनच मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहेत. तर तुम्ही करत असताना तुम्हीही फक्त हे एक रेफरन्स म्हणून वापरा की जेणेकरून मी सांगतोय ते प्रत्येक गोष्ट फॉलो करायला पाहिजे असं काही नाही आहे. कारण का शेवटी ही प्रॅक्टिस करत असतो आम्ही ह्यात सगळे परफेक्ट आहेत असं काही नाही, शेवटी हे एक प्रॅक्टिस असते. तुम्हीही प्रॅक्टिस करा, थोडं तुम्हीही अभ्यास करा, तुमच्या मार्केटचा अभ्यास करा आणि त्या रिलेटेड हे करा. उद्देश हा एकच आहे की बाबा तुमच्या शेतकऱ्यांचं चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. एकच पीक सगळे शेतकरी लावतायत, मार्केट कोलॅप्स झालं, सगळ्यांचं नुकसान आहे आपल्या शेतकऱ्यांचं. काहीतर करून ह्यातून एक चांगला मार्ग निघून सगळ्या शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं, हा एकच उद्देश आहे. थंडीच्या सुरुवातीला असताना मेन प्रॉब्लेम्स काय काय येऊ शकतात तुम्हाला सांगतो. कोणतंही बी म्हणजे काही पिकांचं असू दे, भेंडी असू दे, काकडी असू दे, काही पिकांचे आपण बिया लावत असतो, तर बिया लावत असताना आपल्याला जर्मिनेशनचा प्रॉब्लेम खूप मोठा येऊ शकतो. त्याचबरोबर आत्ता हा अनपेक्षित जास्त पाऊस पडलेला आहे, तर ह्यामुळं फ्युजारियम विल्टसारखा रोग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतो, ह्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. त्याचबरोबर रोपं जरी लावली आपण तर थंडीत रोपाची वाढ, त्याची ग्रोथ ही फास्ट होणार नाही, तर ह्या सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही पीक निवडायचे. तर एक पिकानुसार मी पुढं जातो. तर सर्वात महत्त्वाचं की पहिलं पीक मी सांगतो की बाबा मिरची, कारण का महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आणि बाहेर पण मिरचीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात लावलं जातं. तर ह्या काळात मिरची लावू शकतो का? हो, तर लावू शकतो आपण. लावत असताना आत्ता लाल मिरचीचा विचार थोडा करू नका, कारण का ह्याच्या आधी आपण लाल मिरची व्हिडिओ केले होते, तो पिरियड आता थोडा पुढं गेलेला आहे. आता लावत असताना लावू शकतो, पण ड्युअल पर्पज लावा तुम्ही, हिरवी प्लस लाल अशा मिरचीचं ड्युअल पर्पज लावू शकता, जेणेकरून आपलं खूप चांगलं होऊ शकतं. त्याचबरोबर हिरवी मिरची लावत असताना तुमच्या मार्केटचा अभ्यास करा. तुमच्या मार्केटला पोपटी चालते, डार्क हिरवी चालते, आता अलीकडं बऱ्याच सगळ्या मार्केटला डार्क हिरवा कलर थोडा तिखटपणा ह्या मिरच्या चालत आहेत, तर तुमच्या मार्केटनुसार हे करा. त्याचा व्हिडिओ लागल्यास व्हरायटी वाईज किंवा तुम्हाला कोणत्या व्हरायटीचे कोणते व्हिडिओ पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये टाका, मी जास्तीत जास्त कुणाची रिप्लाय येते तो त्या रिलेटेड तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. लावू शकतो आपण G4 सेगमेंट, म्हणजे इथून पुढं एक्सपोर्टसाठी लागतात G4 सेगमेंट लागतात, थोडे शॉर्ट सेगमेंट हेवी तिखट असतात, ते मिरच्या एक्सपोर्टसाठी खूप चालू शकतात. तर ह्याचा अभ्यास करून तुम्ही त्या मिरची लावू शकता. त्याचबरोबर बरेच प्रकार आहेत मिरचीमध्ये, थोडं पिकॅडोर सेगमेंट असतं तोही लावू शकता. तर ह्या सगळ्याचा अभ्यास करून, मुंबई मार्केट जास्तीत जास्त मोठा हब आहे, तर ह्या मार्केटच्या व्यापाऱ्यांचा अभ्यास करून तुम्ही आणि तुमच्या इथनं ट्रान्सपोर्टेशन ह्या गोष्टीचा विचार करून लावू शकता, चांगलं होऊ शकतं. लावत असताना मल्चिंग प्रॉपर करणे, विदाऊट मल्चिंग असेल तर त्याची योग्य काळजी घेणे, आणि मल्चिंग असेल तर फ्युजारियम विल्टचा धोका ह्या व्यवस्थित गोष्टीवर हे करा. मी लवकरच फ्युजारियम विल्टवर एक व्हिडिओ करणार आहे. त्यानंतर आहे की डबू मिरचीबद्दल आपण बोललो, तर सिमला मिरची ज्याला म्हटलं जातं, तर सिमला मिरचीचे दर एकदमच कोसळले होते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये लावणी झाली होत्या, तिथून दर एकदम जंप झालेले आहेत. तर सिमला मिरचीचा असा आहे की बाबा प्रत्येकाच्या लोकल सेगमेंटला, जे इंडस सेगमेंट म्हटले जाते, छोटी पोपटी बेळगाव पोपटी जो असतो, तर ती व्हरायटी लोकल मार्केटला प्रत्येक ठिकाणी चालत असते, मुंबई पुणे मार्केटला सुद्धा चालत असतात मोठ्या मोठ्या मार्केटला, आणि जी मोठी असते ती हॉटेल लाईनला खपत असते, आणि हैदराबाद सारख्या मोठ्या ठिकाणी मोठी मिरची खपत असते, एक्सपोर्टलाही खूप सारं जात असतं. तर ह्याचा अभ्यास करून तुमच्या मार्केटचा अभ्यास करून लावू शकता. इथून पुढं डबू मिरचीला सुद्धा लावलं तर काही अडचण नाही, नॉर्मल ह्याच्यात आपण प्रॅक्टिस करत लावलं तर काही अडचण येत नाही, अतिशय चांगलं होऊन जातं.
त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की माझ्याकडनं अपेक्षा असते की बाबा कलिंगडबद्दल मी काय सांगतो, तर कलिंगडबद्दल लावत असताना जो आईस बॉक्स सेगमेंट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे खपतो, तर हा आईस बॉक्स सेगमेंट लावत असताना थोडं आत्ता लावू नका, डिसेंबर नंतर लावा, कारण का हे आपलं पूर्ण महाराष्ट्रात लोकलमध्ये खपलं जातं, आईस बॉक्समध्ये एवढ्या व्हरायट्या आणि एवढं हे झालेलं आहे, तर एक्सपोर्टला थोडं त्याचं कंजेस्टेड होतं. एक्सपोर्ट व्हरायटी आहेत, एक्सपोर्ट व्हरायटी तुम्ही लावला तर अतिशय चांगलं होईल. एक्सपोर्टमध्ये तुम्ही जो सुप्रीत सेगमेंट असतो की पट्ट्या पट्ट्याचा, तर ती व्हरायटी लावला तर एक्सपोर्टला अतिशय चांगला आहे. आत्ता लावला तरी चालू शकतं, फक्त रोपं लावा, बिया टाकू नका, जर्मिनेशनला प्रॉब्लेम होईल. रोपं लावून त्याचं योग्य नियोजन करा, एक्सपोर्टला तुम्हाला चांगले दर मिळतील. फक्त आईस बॉक्स सेगमेंट नको, डिसेंबर नंतर आपण त्याचं चांगलं प्लॅनिंग करूया. त्याचबरोबर खरबूज लागवड करू शकता. खरबूज लागवड का म्हणतो मी, खरबूजसुद्धा एक्सपोर्टला जातं, आत्ता लावणाऱ्यांची संख्या कमी असते, ते लावत असतानाही रोपंच लावा. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की खरबूजचे आपले 3-4 हार्वेस्टिंग होत असतात मिनिमम, त्यापेक्षा जास्त होतात, तर हे हार्वेस्टिंग आपल्याला सोपं जावं ह्या दृष्टिकोनातनं, म्हणजे पुढं चालत राहतं ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत, त्यामुळे हे चालू शकतं. तुम्ही ह्याचाही सुद्धा प्लॅनिंग केला तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. त्याचबरोबर वांगी पीक हे बऱ्याच प्रत्येक ठिकाणी लावलं जातं. वांगी लावत असताना सगळ्यात महत्त्वाची हे गोष्ट डोक्यात घ्या तुम्ही, की आता उलटं मी ह्याच्या आधी वांग्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं की बाबा जास्त उत्पादन देणारी वांगी लावा जेणेकरून आपला फायदा होईल, पण आत्ता थंडीमध्ये प्लॅनिंग करत असताना एक गोष्ट डोक्यात घ्यायची की लोकांना ज्याची रिक्वायरमेंट आहेत, म्हणजे मालाची उचल पटकन व्हायला पाहिजे. थंडीमध्ये तुम्हाला जी आळी दमवते, शूट अँड फ्रूट बोरर ज्याला म्हणतो आपण, तर ही आळी आता तुम्हाला थंडीमध्ये दमवणार नाही. थ्रिप्स आणि माईट्सचा प्रादुर्भाव पण थोडा नकळत कमी होईल, म्हणजे तुमचा स्प्रेचा खर्च हा ॲटोमॅटिक कमी येणार आहे. आणि थंडीचं वातावरण हे क्लायमेट हे वांग्यासाठी खूप चांगलं फेवरेबल असतं. वांग्याचं उत्पादन तुमच्या रेग्युलर ह्याच्यापेक्षा, उन्हाळा पावसाळ्यापेक्षा अतिशय चांगलं येतं, त्यामुळे मार्केटमध्ये कुठं तर दराचं हे प्लस मायनस राहू शकतं. म्हणजे माझ्या अंदाज बघितला तर अपेक्षेपेक्षा थोडा कमी दर राहू शकतो, कारण का उत्पादन जास्त निघतं. तर ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून मग ह्या ठिकाणी आपण ह्याचा विचार करायचा की लोकांची डिमांड काय आहे, तर लोकांच्या मागणीनुसार आपण व्हरायटी चूज करा आणि त्यानुसार लावा. गॅलन वांग्यातसुद्धा ऑप्शन चांगला आहे, गॅलन वांगीसुद्धा हे लावू शक, म्हणजे जास्तीत जास्त ह्यूज उत्पादन निघू शकतं. तर ह्यामध्ये थोडं चांगलं दिखायला अट्रॅक्शन असेल, आपल्याला रोगासाठी एकदम कमी ह्याचं असेल असं हे बघा, जेणेकरून आपलं एकदम चांगलं ह्यामध्ये होऊ शकतं. वांग्यानंतर सर्वात महत्त्वाचं आता विषय की बाबा थंडीमध्ये वेलवर्गीय ह्याला दर थोडा जास्त असतो, हे बऱ्याच शेतकऱ्यांचं ऑब्झर्वेशन्स आहेत. शेतकऱ्यांना माहिती आहेत की वेलवर्गीयला चांगलं दर मिळतं, तर ह्यामध्ये काकडीचं मार्केट खूप मोठं आहे. मुंबई, गोवा, पुणे, नाशिक या सगळ्याच ठिकाणी काकडी लावली जाते आणि घेतली जाते मार्केटमध्ये सहसा, आणि बऱ्याच ठिकाणी काकडीचे पॉकेट आहेत. फक्त काकडी न लावण्यामागते बरेच शेतकरी आता हे झालेत की बाबा त्यामध्ये काम खूप असतं, म्हणजे वज्र उचलून बाहेर काढावं लागतं, ते धुवून पोत्यात भरून द्यावं लागतं. आता काकडीमध्ये पण 3 प्रकार येतात की रेग्युलर देशी काकडी, तुमची हिरव्या कलरची काकडी आणि पांढऱ्या कलरची काकडी. मुंबई मार्केटला पांढरी आणि हिरव्या कलरची काकडी जी मोठी येते ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतात, कारण का डाएट करणारे लोक कोशिंबीर बऱ्याच भाजीमध्ये सगळ्या ठिकाणी वापरलं जातं आणि स्वस्त असतं बऱ्याच ठिकाणी. म्हणजे जेथं जास्त लोकसंख्या आहे तर तिथल्या बरेच किंवा इंडस्ट्रियल एरिया आहेत, तर त्या भागात काय होतात की जेवढी स्वस्त असेल आणि भाजीला गरीब लोकांना परवडेल अशा गोष्टीची मागणी खूप असते, तर त्या गोष्टी आपल्यालाही परवडत असतात. तर ह्याचं प्लांटेशन करू शकता काकडीला थंडीमध्ये. तुम्हाला जर का आपण इतर वेळेला जे एकरी 40-40 टन आपण माल काढतो, तर 40 टन तुमचा माल निघणार नाही, 20-25-30 टनापर्यंत तुम्ही जाऊ शकता. थोडं माल कमी येईल, धुकं पडल्यामुळे तुमच्या मिड्या कुजत राहतील, ह्या बरेच प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतील, पण ह्या ह्याच्यातून मार्केट दर तुम्हाला चांगला मिळू शकतो. तर ह्याचा एक तुम्ही अभ्यास करा, व्यापाऱ्यांशी बोलून घ्या, तर हे एक केलं तर अतिशय चांगलं आपल्याला पीक होऊ शकतो. टोमॅटोचा अंदाज आपण लावू शकत नाही, तुम्ही थोडे छोटे छोटे प्लॉट केला तर काही अडचण नाही टोमॅटोचा, कारण का टोमॅटोचे जे रिजन्स आहेत वेगवेगळे, तिथली परिस्थितीचा अभ्यास मी अजून तर काही केलो नाही आहे, आणि बऱ्याच ठिकाणी फोन करायचं होतं मला पण ते राहिलेलं आहे, तर ते तुमच्या अभ्यासानुसार करा किंवा मी येतेला पुढच्या काळात जर का अभ्यास झाला तर त्याबद्दलही तुम्हाला मी सांगतोच. पण तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या लोकलच्या मार्केटनुसार तुम्ही टोमॅटोचे लावण केला तर तुम्हाला चालू शकतं. हेही लावत असताना तुम्हाला फ्युजरियम विल्डचा टोमॅटोला खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका होऊ शकतो, तर ह्याची काळजी घेऊन तुम्ही लावा. तर हे एक गोष्ट करू शकतो आपण. कारले दोडका, परत कारल्या दोडकाचा सेम आला की कारलं दोडका मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे जात असतं. कारलं हे हेल्थ कॉन्शियस म्हणून बरीच लोक घेत असतात, आणि दोडक्याचा विषय केला तर जी पातळ भाजीसाठी दोडका हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. तर ह्या गोष्टीचं हे करा, फक्त वेलवर्गीय लावत असताना जर का तुमचं रान तयार होऊन अजून प्रिपरेशन करायचं असेल
तर तुम्ही रोपं तयार करून घेऊ शकता. रोपं तयार करून घेऊन गेलेलं कधीही चांगलं माझ्या मते आत्ता ह्या सिच्युएशनला थंडीच्या, कारण का उगवणं थंडीमध्ये थोडं गार पडतं, जर्मिनेशनला खूप प्रॉब्लेम जातात, हीट तयार करावी लागते थोडं. तर रोपं लावलेलं कधीही चांगलं ह्या परिस्थितीमध्ये. कारलं दोडका, कारलं लावत असताना तुम्हाला चिवा कारल्याचं ऑप्शन आहे जर का मोठं मार्केट असलं तर. त्यानंतर इतर कारल्याच्या व्हरायटी खूप चांगल्या आहेत, दोडक्याच्या व्हरायटी मार्केटमध्ये खूप चांगल्या चांगल्या आहेत. डंक माशाचा प्रादुर्भाव आणि धुकं पडत असल्यामुळे मिडीकूज ह्यामुळे थोडं उत्पादन कमी येणार, पण प्रॉपर अभ्यास करून व्यवस्थित कमी खर्चात नियोजन व्यवस्थित केला तुम्ही तर तुम्हाला हे नक्की पीक परवडणार. त्याचबरोबर आत्ता ऑक्टोबर हीट पडत आहे आणि ऑक्टोबर हीटमध्ये सर्वात दमवतं जे तुमचे छोटे छोटे भाज्या असतात, मेथी, कोथिंबीर, पालक, हे जे काही भाज्या भाजीपाला आहेत तर हे थोडं तुम्हाला दमवणार कधी कुठे लावताना. तर ह्याचे दर आत्ता तर खूप म्हणजे ईडीची धाड पडायला पाहिजे ज्याच्या घरी कोथिंबीर आहे, एवढे मोठे दर कोथिंबीरचे गेलेले आहेत की 100 ते 150 रुपयाच्या आसपास. तर हे दर का वाढले तर फ्लेक्झि ह्याच्यामुळं वाढले आणि आता ऑक्टोबर हीटमध्ये कोथिंबीर सर्वाय करणं अवघड होतं. तर हे सुद्धा तुम्ही लावू शकता, खूप चांगलं होतं, प्रॉफिट रेशो तुमचा चांगला राहू शकतो. वर्षभर तुम्ही एक कापटवर एक नियोजन केला तर अतिशय चांगला आहे. त्यामध्ये मेथी, कोथिंबीर, पालक बरेच आहेत, लाल पोकळा ह्या गोष्टीचं तुम्ही लावला तरी तेही नक्की तुमचं चांगलं राहू शकतं. अतिशय चांगला आहे ह्याच्या पुढं ऑप्शन बाबा की हे सगळे झाले की तार काटे, व्यवस्थापन, मल्चिंग, ड्रीप, ठिबक, हे सगळ्या गोष्टीचं हे नियोजनमध्ये ही सर्व पिकं झालं. ह्याला सोडून पर्याय की बाबा थोडं ड्रीप आहे आमचं, थोडं मल्चिंग, लेबर कमी आहेत, तर ह्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन तसा पाहिला तर आपण कोबी, फ्लॉवर, बीट ह्या तीन गोष्टीचा लावू शकतं. थंडीमध्ये चालणाऱ्या कोबीच्या व्हरायटी वेगळी मिळतात, फ्लॉवरच्या व्हरायटी मिळतात, बीटच्या व्हरायटी मिळतात, तर थंडीमध्ये लावलं तर अतिशय आपलं चांगलं होऊ शकतं. ह्यामध्ये लावत असताना सध्या मार्केटचा अभ्यास म्हणजे पूर्वी आपण जेवढा मोठा गड्डा तेवढा चांगला दर ही कन्सेप्ट आपल्या डोक्यात होती, पण हळूहळू लोकांची घरच कमी झालेली आहेत. म्हणजे प्रत्येक घरामध्ये जेवढा छोटा गड्डा असेल आणि गड्डा नगावर विकायला व्यापाऱ्यांनाही परवडत असतं, तर हा विचार केला आपण तर जास्तीत जास्त पॉप्युलेशन लावायचे आहेत. अलीकडं आम्ही 30 ते 35 हजारपर्यंत पर एकर कोबी, नुसतं प्युअर कोबी लावायचं तर एवढ्या रोपांपर्यंत गेलेलं आहे. अलीकडं 40 हजारपर्यंत आमचं प्रयत्न आहे की कसं लावता येईल, हे सगळ्याचं नियोजन आपल्याला करत जायचं आहे हळूहळू. तर तेही करू शकतो कन्सेप्ट आपण. बीट लावू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये, तर ह्यामधून सुद्धा काही ना काही आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो. हे सर्व आत्ता थंडीमध्ये काय करायचं आहे, कारण का ह्याच्या पुढं जानेवारी फेब्रुवारीपासून उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी पाण्याचं कमतरता असते आणि थोडं हेवी ऊन असतं आणि हेवी थ्रिप्स माईटचा अटॅक होत असतो, तर त्यावेळेला ॲटोमॅटिक भाजीपाल्याचे दर आपल्याला कदाचित थोडे वाढून राहू शकतात, तर त्यावेळेला चांगला फायदा होत असतो. तर आत्ता हे शॉर्ट पीक जेवढं घेईल बाबा 90 दिवसाचे 100 120 दिवसापर्यंतचे हे कधीही चांगलं, त्यामुळे मी काकडीचा ऑप्शन खूप चांगला ह्या पिरियडला का मानत असतो, कारण का एकदा काकडी झाली तर त्यानंतर अजून 2-3 पिकं आपल्याला मेपर्यंत घेऊ शकतो, त्यामुळे ते एक मला कधीही चांगलं वाटत असतं. त्यानंतर भेंडी, गवारी हे ऑप्शनसुद्धा खूप चांगले आहेत, फक्त आत्ता लगेच लावून घ्या, अजून थंडीला पडायला सुरुवात होणार आहे, तर ह्याच्या आधी आपण लावून घेऊन रोपं थोडी वाढवून घेतली तर हे खरोखर आपल्याला फायद्याचं राहील, कारण का एकदा थंडी पडायला सुरुवात झाली तर हे तुमचं उगवणार नाही, तर त्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये दरसुद्धा चांगला राहू शकतो. आणि राहतातच भेंडी, गवारीचे दर हे मार्केटमध्ये कायम नेहमी चांगले राहत असतात, तर तेही करू शकतो आपण. त्याचबरोबर फुलशेती एक राहतं, तर मंदिरं चालू होत आहेत तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड मला ते वाटत नाही, मला म्हणजे ते पटना झालं आहे सध्या, कारण का दर येणारा खर्च आणि आत्ता काय दसरा झाला, दिवाळी झाला, त्यानंतर पुढं एवढं काय मार्क्सिस्ट महिना सोडला तर दुसरं काय मला वाटत नाही की बाबा कशासाठी ह्यूज रिक्वायरमेंट लागेल, पण नॉर्मल दर राहू शकतात त्याचे तर तुम्ही त्याचा अभ्यास करून लावू शकता. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जे शेवटपर्यंत बघतात त्यांचं मनापासून खूप आभार. काही गोष्टी तुम्हाला सांगायचे आहेत की बाबा हे सर्व प्रिडिक्टेशनचा थोडा अंदाज घेऊन करत असतो, तुम्ही करा जेवढं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगलं होईल ह्याचा प्रयत्न करत असतो. कृषी भरारी समूह जो की आमचा समूह आहे, बरेच माझ्यासारखी मुलं आम्ही एकत्र येऊन चांगलं काम करत असतो, ह्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जे काही चांगलं आहे ते काम करत असतो. तुमच्या सर्वांचं सहकार्याने प्रेम आहे त्यामुळे ही ताकद आम्हाला मिळत असते, ऊर्जा मिळत असते काम करायची. तर जे कोणी आमच्यासारखे काम करणार आहेत आणि आमच्यासोबत काम करायचं असेल तर त्यांनी नक्की संपर्क करा. तर संपर्कासाठी मी आता एक नंबर देतो इथं, तर ह्या नंबरला हे करा. तर पुढं कलिंगडमध्ये म्हणजे 2-3 महिन्यानंतर ज्या की बाबा कलिंगडमध्ये खूप चांगलं आम्ही काम करतो आहे आणि बाबा आवड एक आहे कलिंगडची आम्हाला जास्त, आणि बाबा की पटकन पैसे चांगले होतात ह्या दृष्टिकोनातनं आम्ही कलिंगडला पाहत असतो.
तर कलिंगडसाठी कोण स्पेशल आहे बाबा, की एक एरिया आहे, सेपरेट एरिया आहे आणि काम करणारे तुमच्यासारखी लोकं आहेत किंवा तुमचा ग्रुप आहे, शेतकऱ्यांचा ग्रुप आहे किंवा काही दुकानदार आहेत, ते बाबा त्यांचा एक दुकानदारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याकडे होतात, तर अशा सर्वांना घेऊन आम्ही काम करायचा प्रयत्न करत आहे. ह्या माध्यमातून काय होईल की एखादा आम्ही व्हिजिट देऊ, चांगले शेड्यूल्स देऊ, प्रॉब्लेमवर सोल्युशन काढू, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं चांगलं होईल. तर ह्याचे प्रयत्न करू आपण. तुमचे काय सजेशन असतील तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना, तरुण शेतकऱ्यांना जेवढं चांगलं होईल ह्यासाठी आपण प्रयत्न करत राहूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.